कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हळूहळू मी आळंदीच्या जवळ येतोय, तर इथे हवेमध्ये पण टाळमुरजुंगाचा नाद ऐकू येतोय. ज्या भूमीतन तू येतोयस त्या भूमीचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे. माऊलिया सारे गमपा लिटिल चॅम्प 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर. आज तू व्रत करतेस ना? हो, माझ्या नातवासाठी. आजचा दिवस माझ्यासाठी खूप शुभ आहे ग बाळा. छान दिसते सुरेख, तसे सगळेच रंग खुलून दिसतात म्हणा तुझ्यावर, पण हा पिवळा रंग म्हणजे वा. मला असं वाटलं होत, पण नाही, शेवटी तुम्ही इतर सासू सुनांसारख्याच आहात. म्हणजे हो, घडीत तोळा घडीत मासा. बघ ना, म्हणजे कालपर्यंत तुला आनंदीकडून प्रॉब्लेम होता, पण आज चक्क तिला साडी गिफ्ट करतेस. वा, तुला काय करायचंय? मला काय करायचं म्हणजे कन्फ्युज मी होतो ना. नाही म्हणजे तुमचं काही थोडस बिनसलं तर ते कुणामुळे बिनसलंय, कुणाचं चुकलंय, कुणाचं बरोबर आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आता कन्फ्युजन माझं वाढायला लागलंय. आता बघ ना, काल परवापर्यंत तुला आनंदीकडून प्रॉब्लेम होता, आणि आज चक्क तिला साडी गिफ्ट करतेस तू. अरे साडीचं असं आहे ते, आज आम्ही देवळात जातोय ना देवीच्या, म्हणून मग मी म्हटलं की कोरी साडी नाहीच, माझीच साडी आहे ती. देवळात कशाला चाललं? देवळात ते कशासाठी जातात? दर्शनासाठी जातो, आणि एक व्रत आहे रे देवीचं, त्यासाठी मी घेऊन जाते. असं म्हणजे आम्ही जातोय. आनंदी मूल व्हावं म्हणून नमस्कारला चालली आहेस ना? आईच्या सांगण्यावरून चाललं नाही सगळं? करा करा, आईला नेहमीप्रमाणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करा. मी सांगण्यावरून ती येते असं तुला म्हणायचं आहे? म्हणजे मी सांगण्यावरून ती देवीची भक्ती करते का? नाही, देवीची भक्त ती आधीपासून आहे, आणि आम्ही तिकडे जातोय तर तुझ्या मनात जे आलंय ना की मूल होण्यासाठी आमचं हे झालं, नाही नाही नाही, आम्ही देवळात जातोय ती मनाची शांती मिळवण्यासाठी. मनाची शांती मिळवायची ती घरात सुद्धा मिळू शकते तुम्हा दोघींपैकी एकीने. तू मौन व्रत धारण कर ना. गप्प बस, मौनात कोणी धारण करायचं, मी करायचं का तिने करायचं ते आमचं आम्ही ठरवू, तू माझ्या आमच्या मध्ये पडू नको. तू जा जा तुझ्या कामाला जा. आनंदी तुला चांगली कल्पना आहे, मला ह्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. ठीक आहे, तुम्ही हे काय करणार असाल ते तुम्हा दोघींच्या नात्यासाठी किंवा तुम्हा दोघींच्या मनशांतीसाठी करत असाल, माझी काही हरकत नाहीये. पण मूल भाव म्हणून जर का करत असाल तर तुझा नवरा म्हणून मी इंटरफिअर करणार. झालं झालं का तुझं बोलून? झालं असेल तर सांग मला बाबा, तू नको ना पडू आमच्या मध्ये बाबा, आम्हाला बघू दे ना सासू सुनांनी काय करायचं ते. इतकी वेळ असेल तुला बरं, तुला ना प्रॉब्लेम होता की नाही, मी तुझ्या बायकोला समजून घेत नाही असं वाटत होत ना तुला. हा आता घेते ना समजून, तर तरी पण तुला प्रॉब्लेम आहे का? हा जा 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 बाबा, जा जा अंघोळीला जा. नको देऊ त्याच्याकडे, तो तयार हो. मी पण तयारी करते. आनंदी झालं का ग? झालं. छान दिसतेस वा वा, माझी साडी माझी सून. ये देवाला नमस्कार कर. तू नारळ आहे की नाही? मला नातू व्हावा म्हणून मी देवासमोर ठेवला होता, तर हाच नारळ घेऊन आपण त्या देवीला वाहूया, आणि मनोभावे तुझा नवस आहे तो देवीसमोर सांग बाई. हा, देवी तुझी इच्छा पूर्ण करेल. मी जरा आलेच. हो, हो.
नारळ एवढं जड कसं झालंय? रमाताई, रमाताई, रमाताई बोल, का करताय सगळं? देवीच्या कार्यासाठी जाते मी, अडथळे निर्माण करताय तुम्ही. देवीच्या कार्यासाठी चाललीयस का तुझ्या सासूबाईंच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासाठी? तुला वाटतंय आत्ता हे सगळं देवीचं कार्य आहे? नंतर बुवाबाजी होईल, अंगारे दुपारे होतील, हे सगळं करायला सुद्धा सुलक्षणाबाई कमी करणार नाहीत. हे बघ, जसं मला आई व्हावंसं वाटतंय तसं त्यांना आजी व्हावंसं वाटतंय. एवढं सोपं रमाता इथे? सोपं नाहीये. तुला जे वाटतंय आणि त्यांना जे वाटतंय ना, याच्यामध्ये फरक आहे. सुलक्षणाबाईंना वाटतंय हे सगळं मी माझ्या नातवासाठी करतेय, म्हणतात ते तसं, नातवासाठी करतेय, नातवासाठी करतेय, पण तुमच्या दोघींच्याही उद्देशामध्ये फरक आहे. आणि तुला मूल व्हावं असं वाटतंय हे मायेपोटी वाटतंय, आणि त्यांना मूल व्हावं असं वाटतंय हे स्वार्थापोटी. त्यांना वंशाचा दिवा हवा आहे. हे बघा, मला त्यांना नाराज नाही करायचंय. त्यांना जे काही वाटतंय ते वाटू द्या. कदाचित त्यांच्या वाटण्यामुळे माझी इच्छा जर पूर्ण होणार असेल तर काय हरकत आहे. पण तुला वाटतंय का हे सगळं करावं? नाही, नवरात्रामध्ये तू व्रत केलं, उपास केले, मी काही बोलले तुला? काही नाही, कारण हे तुला मनापासून करावं असं वाटत होतं म्हणून. पण आत्ता ही तुझी इच्छा नाही आहे, सुलक्षणाबाईंची इच्छा आहे ही. आणि हे सगळं तू वागतेस ना, त्यामुळे तुझ्यावरती प्रेम करणारी, तुला जीव लावणारी माणसं सुद्धा तू गमावशील. आणि हे माहिती आहे सुलक्षणाबाईंना, म्हणून हे सगळं राघवपासून लपवणं चाललंय. छे, काही बोलताय तुम्ही? असं काही नाही आहे ते. आणि ह्यांना जर कळलं ना हे सगळं, तर आम्हाला ते कुठलेच प्रयत्न नाही करू देणार. कुठलेच प्रयत्न म्हणजे? कुठले प्रयत्न करतेस तू? काही नाही. अच्छा, तुला हे सगळं मला सांगायचं नाही. आनंदी, काल तू कुठे गेली होतीस, का गेली होतीस हे मला माहिती नाही असं वाटतंय का तुला? ठीक आहे, तुला सांगायचं नाहीये, नको सांगूस. मला फक्त इतकंच वाटतंय की या मागे त्यांचा स्वार्थ आहे, आणि या स्वार्थाला तू बळी पडू नकोस. काय बोलताय तुम्ही? मी कशाला बळी पडेल? हे बघा, तुमचं आणि त्यांचं नातं ना वेगळं होतं रमाते. माझं आणि त्यांचं नातं वेगळं आहे. आणि ह्यांना जर कळलं, हे जर चिडले माझ्यावर, तर ह्यांची समजूत कशी काढायची हेही मला चांगलं माहिती आहे. जर तुम्ही आईंच्या बाबतीत बोलत असाल ना रमाताई, तर तुमच्यासारखी सून व्हायचं नाहीये मला. आज जो एक आवाज मी शोधायला चालली आहे तो एका गुणी गायिकेचा आहे, जिचं नाव आहे श्रावणी. मी याच वयात चांगली गायिका आहे असं लक्षात येत आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.